नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरात दीक्षाभूमी इथं जाऊन या महामानवाला अभिवादन केलं दीक्षाभूमीचं चित्र असलेल्या विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद नितीन गडकरी रावार खासदार कृपाल तुमाने आदी उपस्थित होते पंतप्रधानांच्या हस्ते कोराडी इथला महानिर्मितीचा एकोणीसशे ऐंशी मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला पंतप्रधानांनी दूरनियंत्रकाच्या माध्यमातून कोनशिलेचं डिजिटल अनावरण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भीम एपच्या आधार पेचा प्रारंभही झाला तसंच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रकल्पांचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं आय आय एम भवन नागपूर आणि आय आय टी नागपूरची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवलेल्या लकी ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापार योजनेतल्या भव्य सोडतीतल्या विजेत्यांना विजे पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्यानंतर मानकापूर क्रीडा संकुलात पंतप्रधानांची जाहीर सभा झाली देशाच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान असून वंचितांचा उद्धार हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचं पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या विकसित आणि समृद्ध राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली इथं आज त्यांना अभिवादन करण्यात आलं संसद भवन इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राज्यभरातही ठिकठिकाणी थीक अभिवादन सभा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं विधानभवनात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज वर्षा निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबईतल्या चैत्यभूमी इथंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी भीमसागर उसळलं आह इथल्या कुपरेज मैदानाजवळ बाबासाहेबांच्या पुनाकृती पुतळ्यावरील छत्री भारतीय राज्यघटनेची प्रस्थान आणि बाबासाहेबांच्या जीवनपट फलकाचं अनावरण महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आलं कोळीवाडा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीनं काल रात्री आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या चित्ररथाची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली सांताक्रुज इथल्या भीमवाड्यात सिद्धार्थ बुद्ध संस्कार केंद्राच्या वतीनं रात्री बुद्धवंदना आणि सामुदायिक प्रतिज्ञा करण्यात आली मुंबई दूरदर्शनमध्येही त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमन यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी शहरात रॅली काढली होती ससून अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळ यांच्या पुढाकारातून ससूनमध्ये स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं यावेळी उद्घाटनप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट राज्यमंत्री दिलीप कांबळे महापौर मुक्ता टिळक आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते नागपुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहा किलोमीटर अंतराच्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन दौडचं आयोजन करण्यात आलं होतं संविधान चौकात स्पर्धेला आमदार मिलिंद माने यांनी हिरवा झेंडा दाखवला या दौडचा दीक्षाभूमीवर समारोप झाला आंबेडकर जयंतीनिमित्त सकल विश्वशांतीसाठी परभणी शहरात महाबुद्ध वंदनेचं आयोजन करण्यात आलं होतं पश्चिम बंगालमधल्या बुद्धा लाईफ इंटरनॅशनल असोसिएशनचे संचालक डॉ के संघरक्षित महास्तवीर यांनी यावेळी वंदना दिली अहमदनगर जिल्ह्यातही आंबेडकर जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांनी यांनी ठिकठिकाणी त्यांना अभिवादन केलं रायगड जिल्ह्यात महाडच्या चौदार तळे इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नगरपालिकेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी क्रांतीस्तंभापासून भीमज्योती प्रज्वलित करून ठिकठिकाणी नेण्यात आली हिंगोली शहर आणि जिल्ह्यात ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं पंचशील ध्वजारोहण करून अभिवादन सभा घेण्यात आल्या धुळ्यात आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यासमोर बुद्धवंदना आयोजित करण्यात आली होती लातूर इथं आज विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मानवंदना दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं संचलन करण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विविध संस्थांच्या वतीनं रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्यांची विचारसरणी कर्तृत्व तसंच आठवणींना उजाळा देण्याकरिता पनवेल आणि नवीन पनवेल इथं भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते वाशिम मध्येही आंबेडकर जयंतीनिमित्त नालंदा नगरचे आंबेडकर पुत्रा चौक अशी भव्य रॅली काढण्यात आली येशू ख्रिस्तांच्या बलिदानाची आठवण म्हणून आज जगभरात गुड फ्रायडे पाळला जातो आजच्याच दिवशी येशूला सुळावर चढवण्यात आलं अनेक यातना सहन केल्यानंतर येशून प्राण सोडले आजपासून तीन दिवसांनी येशूचं पुनरुत्थान झाल्याची ख्रिस्ती बांधवांची भावना आहे आजच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतं तसंच ख्रिस्ती बांधव आज उपवास करून गुड फ्रायडे पाळतात गुड फ्रायडे हा प्रार्थनेचा दिवस असून या दिवशी येशू ख्रिस्त यांच्या पवित्र आणि दयाळू विचारांची आठवण केली जाते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार